जेव्हा वितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवांवर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेत जमीन पडीत ठेवण्याची आली वेळ. आमची बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार तालुक्यातील वडगाव तेजण येथे शेतकरी शोभा परमेश्वर तेजणकर यांच्या शेतामध्ये लाईनचे तार अवघ्या 5 ते 6 फुटावर लोंबलेले असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना अक्षरशः स्वतःचा जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. तर ऐन जमीन मशागतीचे व पेरणी पाण्याचे दिवस तोंडावर आले असल्याने शेतामध्ये मशागत करणे सुद्धा अवघड झाले आहे. त्या शेतकऱ्यांवर जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. मौजे वडगाव तेजण येथील सत्यनारायण परमेश्वर तेजणकर या शेतकऱ्याने आपल्या आईच्या नावाने असलेल्या शेतगट नंबर 325 मध्ये मधोमध डीपी असल्या कारणाने चारही बाजूने शेतकऱ्यांसाठी लाईनच्या तारा केल्या आहेत. परंतु ते जुने पोल 180 फूट लांबणीवर असल्यामुळे व तारा खूप जुन्या झाल्यामुळे त्या लाईनचे तार डोक्याला लागतील इतके खाली आले आहेत व त्यामुळे कुठल्याही क्षणी जीवितहानी सुद्धा होऊ शकते. अशी परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्याने महावितरण कार्यालयासोबत वेळोवेळी तोंडी संपर्क साधून व आजपर्यंत 5 ते 6 वेळा लेखी अर्ज करून सुद्धा महावितरणचे अधिकारी मात्र सुस्त झोपेचे सोंग घेतलेले दिसून येत आहेत. ऐन शेतीच्या मशागतीच्या कामे जोरात सुरू असून पेरणी पाण्याचे दिवस तोंडावर आले असताना मात्र शेतकऱ्यांनी त्या जमिनीची मशागत करून पेरायची की आपला जीव त्या ठिकाणी गमवायचा या भीतीपोटी दिनांक 5 जून 2023 रोजी सत्यनारायण परमेश्वर तेजणकर या शेतकऱ्याने चक्क महावितरण कार्यालयाने दिनांक 10 जून 2023 पर्यंत शेतातील लाईनच्या ताराची काम न केल्यास दिनांक 13 जून 2023 पासून आमरण उपोषणाचा इशारा महावितरण कंपनीला दिला आहे. त्यामुळे आता झोपेचे सोंग घेतलेले लोणार महावितरण कार्यालयाचे अधिकारी शेतकऱ्यांचा जीव जाण्याआधी जागे होतात का याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे एवढे मात्र खरे.